Hello. Now, today we are going to see the next important property of this chapter, that is called property of three parallel lines and their transversals. Property of three parallel lines and their transversals. Transversal म्हणजे काय? तर छेदिका. Parallel lines म्हणजे समांतर रेषा. म्हणजे तीन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारा गुणधर्म हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहू स्टेटमेंट काय, प्रॉपर्टी काय आहे. द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सवर्सल बाय थ्री पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सवर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. आता याचा मराठीमध्ये असा अर्थ होतोय, पहा, तीन समांतर रेषांनी एका छेदिकेला छेदले असता तयार होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्याच तीन समांतर रेषांनी दुसऱ्या छेदिकेला छेदले असता तयार होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता याचा अर्थ काय होतोय तो आपण डायग्राम मध्ये अंडरस्टँड करणार आहे. फाइंड द एल एम एन ह्या तीन पॅरलल लाईन्स मी घेतलेल्या आहेत. टी वन ही त्यांची पहिली ट्रान्सवर्सल आहे जी एल एम एन ला ए बी सी या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. सिमिलरली टी टू ही दुसरी एक ट्रान्सवर्सल आहे जी एल एम एन ला पी क्यू आर या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. आता या परिस्थितीमध्ये इंटरसेक्ट कुठले मग, तर पहा ट्रान्सवर्सल टी वन वर तयार झालेली इंटरसेप्ट आहे ए बी आणि दुसरा आहे बी सी. त्याच पद्धतीनं ट्रान्सवर्सल टी टू वर जे इंटरसेप्ट फॉर्म झालेले आहेत त्याला आपण म्हणतो पी क्यू आणि क्यू आर. तर ह्या इंटरसेप्टचा रेशो ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर, हे रेशो इक्वल असतात असं आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून गिवन मध्ये आपण लिहू शकतो लाईन एल पॅरलल लाईन एम पॅरलल लाईन एन. टी वन अँड टी टू आर ट्रान्सवर्सल ऑफ पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन इंटरसेक्ट टी वन अँड टी टू ॲज अ शोन इन फिगर. टू प्रूव, काय प्रूव करायचं आहे आपल्याला मग, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. हे प्रूफ मिळवण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करणं आवश्यक आहे. आता कन्स्ट्रक्शन मध्ये मी काय केलंय पहा, एक सेगमेंट पी सी ड्रॉन केलेला आहे. सेगमेंट पी सी आपल्या लाईन एम ला डी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो आहे. सो मी तर लिहिलंय ड्रॉ अ पी सी विच इंटरसेक्ट लाईन एम ऍट अ पॉइंट डी. नाव लुक ऍट द प्रूफ ऑफ प्रॉपर्टी. प्रूफ मध्ये आपण या ठिकाणी फर्स्ट ऑब्झर्व करायचे डायग्राम मध्ये ट्रायंगल ए सी आणि पी मध्ये हा बी डी जो सेगमेंट आहे इट इज पॅरलल टू द ए पी. देअरफॉर वी कॅन यूज हियर बी पी टी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. सो इन अ ट्रायंगल ए सी पी व्हॉट वी से बी डी पॅरलल ए पी. ओके, रीजन याचं देता येईल गिवन हे आपल्याला त्यांनीच दिलेलं आहे. देअरफॉर वी राईट ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी डी अपॉन डी सी. याचं रीजन इक्वेशन वन म्हणा आणि रीजन द्या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. राईट, नेक्स्ट थिंग इन अ ट्रायंगल पी सी आर बघा अशाच पद्धतीनं डी क्यू पॅरलल सी आर. रिझन याचं देखील काय असेल गिवन हे त्यांनीच दिलेलं आहे आपल्याला. देअरफोर वी कॅन अप्लाय पी डी अपॉन डी सी दॅट इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. इक्वेशन नंबर आहे टू, रीजन आहे
बेसिक प्रोपोर्शनैलिटी थ्योरम बीपीटी। आता इक्वेशन वन मध्ये पहा हा रेशो आणि इक्वेशन टू मध्ये हा रेशो सेम आहे। देयरफॉर फ्रॉम इक्वेशन वन एंड इक्वेशन टू वी कैन राइट ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर। हेंस प्रूफ